शिक्षक सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या सभापतीपदी दिलीप शिरोळने हेरवाड तर उपसभापतीपदी सविता जाधव शिरोळ यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक सर्व संचालक सभासद व कर्मचारी वर्ग शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्था कुरुंबाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर। विना रिफ्लेक्टर ऊस वाहतूक सुसाट, अपघातात वाढ, प्रशासनाचं दुर्लक्ष। प्रमाणापेक्षा जास्त ऊस, विना पासिंग, डबल ट्रॉलीचा वापर, वाहतूक नियमांचे उल्लंघन, पुरेशा खबरदारीचा अभाव, ट्रॉलीला रिफ्लेक्टर नाही, अशा पद्धतीने सुरू असलेली ऊसाची वाहतूक ही रस्त्यावरून धावणाऱ्या अन्य वाहन चालकांच्या जीवावर उठल्याचे चित्र दत्तवाड परिसरात दिसून येत आहे। ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टिव्ह टेप्स बसवण्याच्या सूचना वारंवार संबंधित विभागाकडून दिल्या जात असून ही कारखाने त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे। मोठ्या प्रमाणावर साखर कारखान्यांकडून ऊस वाहतूक केली जात आहे। ही ऊस वाहतूक ट्रॅक्टर, बैलगाडीद्वारे तसेच ट्रकने केली जाते। या वाहनामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी रिफ्लेक्टर टेप्स लावण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने ग्राहक संरक्षण समितीला दिल्या होत्या। रिफ्लेक्टर टेप्स न बसवणाऱ्या साखर कारखान्यांवर कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने दिल्या होत्या। परंतु अनेक कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला तसेच ट्रॅक्टर रिफ्लेक्टर न बसवल्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात घडत असून प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपलीच दाखवली आहे। सध्या ऊस वाहतूक साखर कारखान्यांकडून सुरू झाली आहे, त्यामुळे दररोज छोटे मोठे अपघातांना सामोरे जावे लागत आहे, तर काहींना आपला जीव गमवावा लागतोय। त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे। इसाक नदाफ, KWD News, दत्तवाडा।